नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आहे. खरं तर महाराष्ट्रात पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा या पाच टप्प्यामध्ये निवडणुका पार पडल्या. खरं तर तिसऱ्या टप्प्यामध्ये कोल्हापूरमध्ये निवडणूक होती आणि कोल्हापूरकडे सगळ्या जनतेचं लक्ष होतं, कारण तिथे छत्रपती शाहू महाराज हे निवडणुकीसाठी उभे होते. तर आपण पाहूयात कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीचा इतिहास. पहिल्यास तेथील छत्रपतीच्या राजघराण्यातील सदस्य आणि मंडली कुटुंबातील व्यक्ती यांच्यामध्ये दुसऱ्यांदा ही लढत होत होती. यामध्ये 2009 लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले सदस्य युवराज संभाजीराजे छत्रपती आणि अपक्ष लढणारे सदाशिव मंडलिक हे आमनेसामने आले होते. लोकसभा निवडणुकीत सलग 3 विजय मिळवणारे सदाशिव मंडलिक यांना शरद पवार यांनी त्यावेळेस तिकीट नाकारलं होतं. त्यानंतर ते अपक्ष उमेदवार म्हणून आखाड्यात उतरले होते. अत्यंत चुरशीच्या या लढतीत सदाशिव मंडलिक यांनी संभाजीराजे यांचा 44,800 एवढ्या मतांनी पराभव केला होता. तर यावेळेसच्या निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक आणि संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज यांच्यामध्ये ही लढत होत आहे. 2009 संभाजीराजे यांचा झालेला पराभवाची परतफेड ही करण्याची वेळ आता शाहू महाराज यांच्यावरती आली आहे. कोल्हापूरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत शाहू महाराज हे संजय मंडलिक यांना धोबी पचार देऊ शकतात. याचं पहिलं कारण म्हणजे छत्रपती राजघराण्याचं कोल्हापूरकरांच्या मनात असलेलं स्थान. कोल्हापूरच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले शाहू महाराजांचं स्थान हे अनन्यसाधारण आणि महत्त्वपूर्ण आहे. या राजघराण्यानं कोल्हापूरकरांवरती सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक या जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. राजश्री शाहू महाराज यांनी तर त्यांच्या सुधारणावादी अनमोल विचाराने कोल्हापूरमध्ये आमूलाग्र बदल घडून आणले होते. त्यामुळे राजश्री शाहू महाराज यांच्या काळापासूनच कोल्हापूरला पुरोगामी आणि प्रगतिशील विचारांचा वारसा लाभला आहे. त्यामुळे कोल्हापूरचं राजघराणे हे कोल्हापूरच्या आस्थेचा विषय बनला आहे. सध्याचे राजघराण्याचे प्रमुख शाहू महाराज हे नेहमीच विविध विचारांवरती प्रखर भूमिका घेताना दिसत असतात. हीच त्यांची खरी ओळख असल्याचं चिन्ह आहे. तर आज आपण पाहूयात कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज यांचा विजय निश्चित का अनिश्चित. या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले आहेत ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक डॉक्टर सुभाष देसाई. डॉक्टर सुभाष देसाई यांचा परिचय द्यायचा म्हटलं तर अगदी देशपातळीवरून सखोल अभ्यास करणारे हे व्यक्तिमत्व आहे. धर्म आणि विज्ञान या विषयात त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली तर डिलीट देखील त्यांना प्रदान करण्यात आली आहे. त्याचबरोबर जवळपास त्यांचे 100 पुस्तकं प्रकाशित झाले आहेत. त्यांनी 30 देशाहून अधिक देशात दौरा केला असून आंतरराष्ट्रीय घडामोडीचंही त्यांना सखोल ज्ञान आहे. तर तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर लोकसभेमध्ये मतदान झालं. देसाई सर, काय मत आहे तुमचं, काय परिस्थिती होती त्या ठिकाणी? परिस्थिती अशी आहे की आपण जे सुरुवातीला सांगितलं की शरद पवार साहेबांनी संभाजीराजेंना राष्ट्रवादीकडून उभा केलं आणि त्यावेळेला सदाशिवराव मंडलिकांनी पराभव केला होता, तर आपण जे म्हणतात त्याच्यामध्ये एक तथ्य असं आहे की सदाशिवराव मंडलिक हे फार व्यक्तिमत्व तळागाळामध्ये पसरलेलं होतं. अनेक वर्ष त्यांना लोकांनी निवडूनही दिलं आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये सदाशिवराव मंडलिकांची जी प्रतिमा होती ती प्रतिमा फार वेगळी होती आणि त्या मानाने प्राध्यापक संजय मंडलिक यांना गेल्या खेपेला लोकांनी निवडूनही दिलं. परंतु का कुणास ठाऊक त्यांच्याबद्दलच्या कामाबद्दल एक प्रकारची नाराजी या भागामध्ये आहे, हा एक भाग आहे. आणि मध्यंतरी गोविंद पानसरे यांचा स्मृती दिन होता आणि त्यांचं स्मृती एक शिल्प उभा राहिलेलं होतं, त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला बाळासाहेब थोरात काँग्रेसचे, बंटी पाटील म्हणजे डीवाय पाटील काँग्रेसचे जे हे होते राज्यपाल होते बिहारचे त्रिपुराचे, त्यांचे चिरंजीव, ते मागे राज्यमंत्री होते, आमदारही होते, तर ते आणि राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब हे सगळे राजवाड्यावर गेले होते, नवीन राजवाड्यावर. तिथं छत्रपती आताचे जे शाहू महाराज आहेत त्यांच्याशी त्यांची खलबत झाली आणि ते सगळे पानसरेंच्या कार्यक्रमाला आले. त्यावेळेला सुतोवाच कोल्हापूर जनतेला कळलं की शरद पवार साहेबांनी, काँग्रेसने, या सगळ्यांनी आणि भालचंद्र कांगो सारखे होते, डी राजा सारखे कम्युनिस्ट पक्षाचे नॅशनल लीडर्सही होते, ह्या सगळ्या कार्यक्रमाला मी स्वतः होतो आणि त्यावेळेला सगळ्यांनी सुतोवाच केलं की या वेळेला छत्रपती शाहू महाराजांनी उभा राहावं अशी आमची इच्छा आहे. त्या सभेला स्वतः शाहू महाराजही उपस्थित होते आणि तिथंच हे कोल्हापूरच्या रयतेला कळलं की आता शाहू महाराज याच्यामध्ये उभा राहणार आहेत आणि तिथं खऱ्या अर्थाने पहिली त्यांनी निवडणुकीची पहिली पायरी जिंकलेली होती.
त्यानंतरचा नंतर पुढचा जो भाग होता तो कोल्हापूरच्या गादीवरचे पूर्वीचे शाहू महाराजांची एवढी मोठी पुण्याई या दोन तीन पिढ्यामध्ये आहे की त्याचा लाभ ह्या आत्ताच्या विद्यमान शाहू महाराजांना निश्चित झालेला आहे. त्याच्यामध्ये एक भाग सुप्तपणे असा होता की मध्यंतरी राष्ट्रीय सेवक संघाच्या प्रेरणेनं भाजपने कोल्हापूरमध्ये हिंदू मुसलमान दंग्याचा प्रयत्न केला आणि त्याचं कारण असं होतं की छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि आंबेडकर यांचा हा कोल्हापूर हा पुरोगामी जिल्हा आहे किंवा महाराष्ट्रामध्ये ती इमेज सर्वत्र पसरलेली आहे. अशा पार्श्वभूमीवर मराठा मोर्चाच्या वेळेला, कोरोनाच्या वेळेला मुस्लिम समाज मराठा समाजाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे आणि अशा वेळेला पूर्वीचं जे सूत्र होतं मुसलमान हे शिवाजी महाराजांचे शत्रू आहेत हे अनेक प्रबोधनकारांनी अनेक व्याख्यानातून गेल्यामुळं लोकांच्या डोक्यातून ते गेलेलं आहे. मुसलमानांच्या मनातून मराठ्यांच्या बद्दलची ते आपले शत्रू आहेत ही भीती गेलेली आहे. त्यामुळं मुसलमान आणि मराठा एकत्र येतो म्हटल्यानंतर भाजपला असं हा डेंजरस फॉर्म्युला वाटायला लागला निवडणुकीच्या रीतीने. मला पटलं, मला काय म्हणायचं की आता हा म्हणजे मी पहिला आता मतदारसंघ पाहतो ज्या मतदारसंघामध्ये एकतर भावनिक वातावरण नाहीये, पक्ष फुडीचं काही चिन्ह नाहीये, छत्रपती या ठिकाणी असल्यामुळे लोकांचा कल तिकडे दिसतो. तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे झालेलं गलिच्छ राजकारण, पक्षपुढीचं राजकारण याचा परिणाम कुठेतरी कोल्हापूरकरांवरती झाला असेल? नाही, माझं म्हणणं मी आपल्याला जे मगाशी सांगत होतो की ज्या वेळेला गृहमंत्र्यांनी अनेक ठिकाणी म्हणजे बॉम्बेला पोलीस चीफ पासून डीएसपी पर्यंत विशिष्ट जातीचे अधिकारी का नेमले हा सुजाण मतदारांना पडलेला प्रश्न आहे आणि ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ते बॅकफायर झालेलं आहे आणि त्यामुळं असं लक्षात लोकांच्या आलं की हा कुटील डाव खेळला जातोय आपल्या बरोबर म्हटल्यानंतर जे लोक रिॲक्ट झाले त्यातून छत्रपती शाहू महाराजांचा विजय हा 100% ठरलेला आहे. अर्थात सदाशिवराव मंडलिक आणि जवळजवळ 3-4 टर्म खासदार होते, त्यांचे चिरंजीवांना एक वेळ दिले, त्यामुळे मंडलिकांना त्यांच्या कामाची उतराई कोल्हापूर जिल्हा झालेला आहे. आता जे उतराई व्हायचं आहे ते शाहू महाराजांच्या ऋणातून व्हायचं आहे, त्यामुळे छत्रपती शाहू महाराज हे निश्चित निवडून येणार. साताऱ्याच्या बाजूला म्हणाल तर साताऱ्याच्या बाजूला उदयनराजेंची जी भूमिका आहे ती ह्या छत्रपतींच्या बरोबर वेगळ्या भूमिकेतून ते उतरलेले आहेत भाजपचे वतीने लढतात. पण तिथेही माझा अंदाज असा आहे की तिथेही ते पराभव त्यांना स्वीकारावा लागेल. तुम्ही जे म्हणताय त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सामने दिसते की एक छत्रपती भाजपात तर दुसरे छत्रपती काँग्रेसमध्ये, पण हे असं का? कारण जनता इथे कुठेतरी जनता काय म्हणेल किंवा काय समजेल काय कळले का? जनतेला असं कळलेलं आहे की अनेक वेळेला जे मराठ्यांचे हे छत्रपती असोत किंवा शाहू महाराजांच्या मातुल घराण्यातले समर्थ गाडगे असोत ह्या सगळ्यांच्या ज्यांच्या ज्यांच्या भाजपमध्ये प्रवेश करायला लावला त्याच्यामागे सक्ती होती, त्याच्यामागे ब्लॅकमेलिंग होतं हे आता गणित लोकांना कळलेलं आहे. त्यामुळं जी ज्या ह्याच्यामध्ये महागाई, बेरोजगार असे मुद्दे बाजूला ठेवून तुम्ही जर हिंदू मुसलमान दंग्यांचा जाती जातीचा जर हे करत असाल आणि एक हिंदुत्वाचा नारा जो आहे तो कुठल्याही म्हणजे कोल्हापूरकरांनाच नव्हे, महाराष्ट्रीयन नव्हे तर पूर्ण भारतातल्या जनतेला हा पटलेला नाही. कारण असं आहे की आज बोला, मला हा महत्वाचा प्रश्न असा आहे की आता आपण पाहिलंय तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की कुठेतरी दबावाचं राजकारण किंवा ब्लॅकमेलिंगचं राजकारण त्या सगळ्या गोष्टी जनतेला कळल्या. मला एक सांगितलं की आता याच्यामध्ये छत्रपती शाहू जे आहेत ते एक राजघराण्याचे प्रमुख आहेत, राजकारणामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट नव्हता, पण त्यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी उतरण्याकरिता कोण कारणीभूत, कुठली शक्ती कारणीभूत होती? म्हणजे आपल्याला मगाशी जे पानसर यांच्या स्मृती दिनाचा जो आपल्याला संदर्भ दिला ते लोकच कारणीभूत आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये शरद पवार साहेब आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, काँग्रेसची लॉबी आहे, कम्युनिस्ट आहेत, म्हणजे कम्युनिस्ट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार हे तीन गट ह्याला कारणीभूत आहेत. अच्छा, नाही आता याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता जे तुम्ही सांगितलं की छत्रपतींचा विजय हा निश्चित आहे, पण मंडलिक यांचंही त्यांचं कार्य जर पाहता बऱ्याचशा ठिकाणी
जसा आपण पाहिलं की महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये की तुम्ही उमेदवाराला मत नका देऊ, तुम्ही मोदींना मत द्या, तो आपकी पार त्याचो पार हा जो नारा होता, तर ही लाट कुठेतरी तिथे जाणवते का कोल्हापुरात? कोल्हापुरात ती लाट जाणवत नाही, कारण संजय मंडलिक जरी प्राध्यापक असले तरी त्यांनी मध्यंतरी जे स्क्रिप्ट वाचलं भाजपने दिलेलं, आरएसएसने वाचलेलं, त्यामध्ये एक मुद्दा होता की तो गैर लागू होता. छत्रपती हे कोल्हापूरचे शाहू महाराज आत्ताचे, हे नागपूरच्या भोसले घराण्यातले दत्तक आहेत ते आम्हा सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांचा दत्तक प्रकरण काढून अननेसेसरी तो वाद त्यांना काढायचं काहीच कारण नव्हतं, कारण छत्रपती शाहू महाराजांच्या विरुद्ध बोलण्यासारखा एकही मुद्दा त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे असे गैरलागू मुद्दे प्राध्यापकासारखी व्यक्ती काढते म्हटल्यानंतर लोकांना जरा आश्चर्य वाटलं. आणि आम्ही ह्या याच्यामध्ये बोला बोला बोला. हा नाही, माझं काय म्हणत की जर आपण तसं आत्ता जर देश पातळीवर जर आपण म्हणजे महाराष्ट्राच्या पातळीवर विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणात आनंदराव अडसूळ असोत किंवा गजानन कीर्तिकर असोत यांनी सुद्धा हे सुतोवाच करावं की ह्याच्यामध्ये एनडीएला पुढं हे येईल, म्हणजे जास्त ते त्यांचे निवडून येतील उमेदवार, हे म्हणणं सिग्नल आहे. आणि दुसरा असा की आत्ता पराभूत मनस्थितीमध्ये मोदी काहीही भरकटत बोलायला लागलेत, त्यांची कॉमेंट आपण बघा मशीद. तुम्हाला एक, तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती गेलेला हा तुम्हाला सगळ्या महाराष्ट्र देशातच नाही जगभरातल्या बऱ्याचशा देशाचं नॉलेज आहे. मला एका प्रश्नाचं एक थोडक्यात आणि साधं उत्तर द्या की आतापर्यंत राजकारणामध्ये कुठलाही गलिच्छपणा नव्हता, परंतु 2014 नंतर ह्या स्टेप बाय स्टेप वाढत गेल्यात, जनतेमधून राजकारणाच्या व्यक्तीबद्दलचं महत्व कमी झालं, पुढच्या पिढीसाठी काय संदेश द्यावा हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडलाय. आपकी बार चार्टोपार याचा अर्थ काय किंवा काय वाटतं की आता जसं काँग्रेसनी संविधान बदलला हा मुख्य मुद्दा घेऊन त्यांनी सगळीकडे एक महत्वाचा मुद्दा जनजागृत करून व्होटिंग प्राप्त करण्याचा केलं, पण तुम्हाला काय वाटतं 405 आकडा म्हणजे संविधान बदल होईल का? नाही, संविधान मोडतोड करायचा ऑलरेडी त्यांनी प्रयत्न केलेलाच आहे आणि त्यामधला एक भाग फिलॉसॉफिकल असा भाग मला वाटतो की भारतीय तत्वज्ञानामध्ये वैदिक आणि अवैदिक परंपरा आहेत. आरएसएसनी जो वैदिक परंपरेचा आग्रह धरलाय त्याच्यामध्येच ऋग्वेदामधलं चातुर्वर्ण्य आहे आणि तिथंच भेदाभेदाची नीती आहे. त्यामुळे पूर्ण भाजपच्या राजकारणामध्ये हिंदू मुस्लिमान असोत किंवा जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भेद निर्माण करायचा आणि डिवाइड अँड रूल ही ब्रिटिशांची नीती वापरायची आणि मग त्यांना जो अजेंडा होता की राम जन्मभूमीचा तोही मागं पडला, त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही. मी स्वतः गेल्या महिन्यामध्ये काशीमध्ये होतो, काशीला यापूर्वी मी 7-8 वेळा गेलेलो आहे. मोदींच्या तिथल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये काही केलेलं नाही, कचऱ्याचे ढीग आहेत तशीच आहेत, मणिकर्णिका घाटावरची अर्धवट जळलेली प्रेत गंगेमध्ये वाहतात तशीच आहेत, काहीही बदल केला नाही, हे खोटे पण लोकांच्या लक्षात यायला लागले. आणि आता दुसरा भाग असा आहे की माझं म्हणणं आंतरराष्ट्रीय पातळीवर जर आपण बघाल तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो अनेक लोक मोदींची तुलना हिटलरशी करतात. आरएसएसचा आदर्श होता फॅसिस्ट, म्हणजे टोजो जपानचा, मुसोलिनी इटलीचा आणि जर्मनीचा हिटलर, या तीन कॉम्बिनेशन मधल्या फॅसिझम आरएसएसने जोपासलेला आहे. आज त्यांच्यामध्ये खऱ्या खोट्याला काही हे नाही. त्याचा एक भाग येतो की आज माझं म्हणणं आहे की डेमोक्रेसी इज ऑलरेडी आउटडेटेड इन द वर्ल्ड सिनेरियो आणि त्याच्यामध्ये टोटलिटेरियनिझम म्हणजे ज्याला आपण निरंकुश राजसत्ता आहे त्या दिशेने मोदींची वाटचाल चाललेली होती. म्हणजे केजरीवालना आत टाकणं असो नाही तर राहुल गांधीची खासदारकी कॅन्सल करणं असो, अनेकांना ज्या पद्धतीने छळलंय त्याच्यामध्ये मला असं वाटायला लागलं की केवळ भारतीय मतदारांचा सहभाग या निवडणुकीमध्ये प्ले करेल असं मला वाटत नाही, काही आंतरराष्ट्रीय शक्ती प्ले करणार. म्हणजे उदाहरणार्थ एक महत्वाचा हा मुद्दा, जसा आता तुम्ही हा विषय काढला रिसर्चची गोष्ट तुम्ही तर याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा, जेव्हा लोकसभेमध्ये लोकसभा उमेदवारीसाठी जेव्हा आपण निवडणुकीसाठी अर्ज भरतो त्या अर्जामध्ये उमेदवारी अर्जामध्ये नरेंद्र मोदी यांनी पत्नीचा उल्लेख नॉट अवेलेबल, प्रॉपर्टी नॉट अवेलेबल हे सगळे कॉलम टाकल्यानंतरही त्यांचा फॉर्म बाद झाला नाही, पण हेच फॉर्म इतर उमेदवारांचे
वाद भाग होता, तर तुम्हाला असं वाटतं का की निवडणूक आयोग हे भाजपाच्या ताटाखालचं मानलं झाले? नाही, अनेक यंत्रणा झाली. मी आपल्याला सांगतो की धनंजय चंद्रचूड हे चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट आहेत, ते 22 नोव्हेंबरला रिटायर होतील. ही ज्युडिशरीमध्ये लोयाचा मर्डर का झाला, करकरेंचा का झाला, याबद्दल लोक गांभीर्याने विचार केला तर त्यांना लक्षात येतं की अनेक गोष्टी पानसरेंच्या कलबुर्गीनी या सगळ्या मर्डरच्या माग एकच कुठली तरी विचारसरणी आहे, जी स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये होती, जिनी घटना मोडायचा प्रयत्न केला. या सगळ्यामधली जी विचारसरणी आहे ती एक कल्ली एकांद धर्मांधाशी शक्ती आहे, आणि ह्या शक्तीला भारतीय लोकांनी विरोध करायचं जे ठरवलंय त्याच्यामधून राहुल हा गांधी पप्पू म्हणून त्याची जी इमेज होती त्यांनी स्वतःची इमेज बदलली आहे. नाऊ ही लुक्स लाईक अ ग्लॅडिएटर, म्हणजे एखाद्या योद्ध्यासारखा तो स्वतःला परिवर्तित केलाय. तर त्यामुळं हे परिवर्तन जे आहे हे खूप ह्यांना भागात पडणार. मी मणिपूरला गेलो होतो, मणिपूरमध्ये मी 8-10 दिवस राहिलो होतो पूर्वी. तिथली जी याच्यामध्ये तुम्ही आता ज्या जो मुद्दा सांगितलाय ही जो परिस्थिती आहे, कारण आता सध्या भाजपाची तर महाराष्ट्रात स्थिती वाईट आहे असं अभ्यासक सांगतात, राजकीय विश्लेषक सांगतात की महाराष्ट्रामध्ये यांना 45 जागा ताब्यात घेणं हे यांचं उद्देश होतं, पण आता ते चित्र कुठेतरी बदललेलं दिसतं. काय वाटतं तुम्हाला की महाराष्ट्राची परिस्थिती काय असेल, किती जागा यांना मिळतील महायुतीला आणि महाविकास आघाडीला किती जागा? एक आपल्याला सांगतो की मी सायकोलॉजीचा 50 वर्षापूर्वीचा ग्रॅज्युएट आहे, ज्याला आपण सोशल माइंड म्हणतो त्याचा अंदाज बड्या बड्यांना येत नाही, चॅनल नाही येत नाही, काही येत नाही. पण एक त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की सट्टा बाजारवाले जे आहेत ना त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे, आणि सट्टा बाजारवाल्यांचा जरी अंदाज आपण घेतला तरी त्याच्यामध्ये भाजप कोसळणार हे निश्चित आहे महाराष्ट्रात तरी, आणि भारतामध्ये सुद्धा तीच पद्धत होणार आहे. कारण तेलंगणा, केरळ किंवा ह्या सगळ्या तुम्ही राज्यामध्ये जर बघितलं तर एक प्रकारची जनजागृती आहे. आता मगाशी जे आपल्याला सांगत होतो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्पचे अनेक आर्थिक व्यवहार रशियामध्ये गुंतलेले आहेत. तो डोनाल्ड ट्रम्प येणं हे रशियाच्या व्लादिमीर पुतिनना गरजेचं होतं, आणि त्यामुळे त्यांनी अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करून डोनाल्ड ट्रम्पना निवडून आणलं. आता सुद्धा ते तशाच तऱ्हेचा प्रयत्न करायला लागले. तीच गोष्ट मोदींना ज्या वेळेला रशिया निमंत्रण देते पुन्हा, त्याचा अर्थच असा की रशियाला अदानींच्या सारखे जे आता त्यांच्याकडे जवळजवळ देशाची अर्थसत्ता अदानी अंबानींच्या हातामध्ये मोदींनी दिलेली आहे. कदाचित ही मोदी अदानी अंबानी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळं रशियाचा कदाचित टेक्नॉलॉजिकली सुद्धा हस्तक्षेप इंडियाच्या या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. पेगासिस सारखं नवीन तंत्रज्ञान इस्रायलचं आहे, ते भाजपनी मागच्या निवडणुकीमध्ये वापरले, भाजपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही वापर गेल्या निवडणुकीमध्ये केलेला आहे. ईव्हीएम हा फार वरचा वरचा भाग आहे, त्यामुळं नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून हे काहीही करू शकतात इथपर्यंत त्यांची चाल आहे. अगदी, मला आता हा तुम्ही हे एवढा अभ्यास सांगितला याच्यावर एक मुद्दा पडतोय की भाजपाची कुठेतरी भाजप म्हणजे देशामधले एनडीए आणि महाराष्ट्रातील महायुती यांचा पराभव जर होण्याचं चिन्ह कुठे दिसलं तर हा पराभव एनडीएला पचवता येईल का, त्याच्यानंतर भीतीपोटी ते भाजपा या ठिकाणी आणीबाणी आणू शकते का, काय वाटतं तुम्हाला? नाही, आणीबाणी आणणं आता त्यांच्यामध्ये कसं झालंय की सर्वोच्च न्यायालयाचे काही निकाल त्यांच्या विरुद्ध जायला लागले. पुन्हा उदाहरणार्थ इलेक्ट्रॉल बॉन्डचं जर नसतं तर आपल्याला एक त्यातला गांभीर्याचा भाग लोकांच्या लक्षात येत नाही की कोरोना सारख्या याच्यामध्ये कोविशिल्ड आणि अशी जे लसी वापरल्या विदाऊट टेस्टिंग त्याला इलेक्ट्रॉल बॉन्ड कारणीभूत आहेत. या कंपन्यांनी दिलेल्या इलेक्ट्रॉल बॉन्डमुळे त्यांना त्या लसीचा वापर 140 कोटी इंडियन्सवर करायला दिला कुणीने हा देशद्रोह नव्हे जनतेशी जीवाशी खेळ आहे. तर असे अनेक गोष्टी जसजशा उघडकीला यायला लागल्या त्यामध्ये एक आपल्याला सांगतो की चॅनल अनेक त्यांनी विकत घेतले असतील नसतील त्याच्याशी संबंध नाही, परंतु काही चॅनल असे आहेत, काही माणसं असे आहेत, रवीश कुमार सारखे असू देत, प्रसन्न वाजपेयी सारखे असू देत, महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्यांनी सुद्धा याच्या विरुद्ध जी लेखणी उचलली त्यावेळी मला ठार मारायच्या धमक्या डॉन रवी पुजारी सारख्यापासून आल्या. तर लोकांच्या जीवाशी खेळणं हा भाग यांना फार इझी वाटतो,
महात्मा गांधींच्या पासून आपण बघा, तर त्यामुळं तुम्हाला असं लक्षात येईल की त्यांना लोकांना फिजिकली अरेस्ट करणं, केजरीवाल सारखं आत टाकणं, अनेकांना नेत्यांना धरपकड करणं हे सहज करू शकतील ते. तर याच्यामध्ये हा मुद्दा जेव्हा तुम्ही पत्रकारितेवरती बोललात तर मलाही हे बोलणं खूप गरजेचं आहे. देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकाराला ओळखलं जातं आणि पत्रकाराला जर खरी बाजू मानता आली नाही तर आता तरी देशामध्ये सगळ्या बाजू कमकुवत झालेल्या आहेत, कुठेतरी विकत घेतल्यासारखं झालेलं आहे. आपलं बळजबरी असो, दबावापोटी असो, काही लोक हे होतात, पण पत्रकार जर दबावापोटी या पद्धतीने जर तो शांत बसला तर जनतेला न्याय कोण देणार? तुम्ही पत्रकार म्हणून त्याचं उत्तर द्या. माझं म्हणणं असं आहे की मी आपल्याला सांगतो, मी पूर्वी टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, पीटीआयलाही काम केलेलं आहे. तर तुमच्या अकोल्यामध्ये देशोन्नतीचे प्रकाश पोहरे साहेबांच्या सारखा संपादकही मी पाहिला नाही, आणि आमचे बेधडक लेख जे सरकार विरुद्ध होते ते छापणारा संपादक मला या काळामध्ये मी बघितलेलं नाही. त्यामुळं मी उलट त्यांचं अभिनंदन करतो. आज जी माणसं धडाडीनी बोलतात त्यांच्या प्रबोधनामुळं, जनजागृतीमुळं या खेपेची निवडणूक नुसती राहुल गांधींच्या दौऱ्यामुळं नव्हे तर ह्या लोकांच्या सॅक्रिफाईसमुळं हा विजय निश्चित एनडीएला मिळेल असं मला वाटायला. जी सगळी त्यांच्याकडे ताकद नाही. आता याच्यामध्ये सर महत्वाचा मुद्दा असा येतो की वारंवार आपण पाहतो की यांनी जेव्हा 405 नारा दिला, 405 तर शक्य आहे का नाही हा मुद्दा दूरचा आहे. आता बऱ्याचशा वेळा आपण पाहतो की मतदान झाल्यानंतरही 30 दिवस उलटून गेल्यानंतरही बऱ्याच ठिकाणचं जे मतदानाच्या आकड्यामध्ये देखील घोळ व्हायला लागली आहे की आणि आज प्रसार माध्यमामध्ये ह्या बातम्या देखील सुरू आहेत की जो उमेदवार आतापर्यंत विजय होतो 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 असा वाटत होता, आता त्याचा पराजय होतो की काय, ही स्थिती आहे, हे लोकशाहीला घातक आहे, काय वाटत तुम्हाला? एक आहे, आपण कायम भारतीय संविधानाचं मत आपण नेहमी कोट करत असतो, त्या व्यतिरिक्त सुद्धा आज इंडियातला अनेक इंटेलेक्च्युअल क्लास जो बाहेर आहे, अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली मध्ये आहे हा भाग आहे, तर एक विचारांची कीड असते, ती कीड भारतामध्ये आहे, भारताच्या बाहेर सुद्धा पसरलेली आहे. आणि ही राहुल गांधी उद्या खरगे जरी प्राईम मिनिस्टर झाले तरी सतत ह्याच्यामध्ये हा विरोध त्यांना ते लोक करतच जातील. आणि आज भाजपने संविधानाची मोडतोड असो किंवा हिंदू मुसलमान मनकलुषित करणं असो, 307 कलम असो, अनेक गोष्टी ज्या अग्निवीर सारखी जी गोष्टी केलीत ते राहुल गांधी म्हणतात आम्ही हे करणार, पण भाजपने केलेली घाण काढायला यांना 10 वर्ष अजूनही जातील काँग्रेसला. म्हणजे अगदी आतापर्यंत जसं आपण बोललो की आता आपण ज्या ह्या चर्चासत्रामध्ये आपण कोल्हापूरवरती विषय सुरू झाला, देशपातळीवरती गेला, पुन्हा आपण कोल्हापूरवरती जाऊया. कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक जे आहेत यांनी छत्रपती शाहू महाराज हे खरे वारसदार नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे वक्तव्य केलं होतं. आणि हा नाही एक असा भाग होतो की बदल मतावर तुम्ही नाही काही होणार नाही, कारण साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे सुद्धा डायरेक्ट वंशज नाहीये, छत्रपतींची 13 वंशज म्हणतात तसं नाहीये, हेही नाहीये. आणि दुसरा भाग असा होता की ही कुठल्याही बडोद्याचं तुम्ही सयाजीराव गायकवाडांचं उदाहरण घ्या की त्यांनी केलेली कामं तुम्हाला नाकारता येत नाही, दत्तक आहात का नाही हा भाग वेगळा. मग आज जर तुम्ही म्हणायला लागलात तर जे सदाशिवराव मंडली शाहू विचाराने भारलेले होते, मरेपर्यंत पुरोगामी विचारांचे होते ते, आणि मग भाजपला दत्तक संजय मंडली का गेले? दत्तक प्रकरणाचा इथं काही संबंध नव्हता, फक्त लोकांच्या मनामध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी आरएसएसनं संजय मंडलिकना दिलेलं ते स्क्रिप्ट होत, ते निरुपयोगी ठरलं, त्यामुळे त्यांचा पराभव ठरला. आता याच्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये 7 मेला तिसरा टप्पा संपला, 7 मेला विशेष म्हणजे कोल्हापुरातली जी निवडणूक होती आणि विशेष मंडली यांचे जी सुरुवातीचा एवढा त्यांनी खासदारकी त्या ठिकाणी उपभोगली, पण त्यांच्या खासदारकीमध्ये काही आता विकास कामाचा मुद्दा या निवडणुकीत नाहीच आहे खरा पाहायला गेलं तर, पण काय विकास कामं होती किंवा काय, हा हा हा, काय विकास कामं झाली किंवा काय विकास काम होणं गरजेचं होतं? कसं होतं, पूर्वीच्या खासदारांना सदाशिवराव मंडलिक होते त्यावेळेला, किंवा त्यावेळेच्या आमदारांना, माझे काका आमदार होते, चुलतभाऊ 2 वेळा आमदार होता, पण त्यावेळेला गव्हर्नमेंटकडे फंड्स असे नव्हतेच याचे,
आज भाजपकडं जीडीपी मधून असो नाही तर रस्ते विकास असो कशातून असो आलेले फंड किंवा इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून असो ते भरमसाठ यांच्या थ्रू वाटलेले आहेत. त्यामुळे जाहिरातीमध्ये हे आकडे कोट केल्याशिवाय कॉन्ट्रॅक्टरला किती गेले ह्यांना किती कमिशन मिळालं ही अंदर की बात आहे, त्याला कोण बोलणार. विकास कसला विकास, कुणी किती मुलांना नोकऱ्या लागल्या ते सांगा, महागाई किती कमी केली ते सांगा, तालुका लेवलला कोल्हापूर जिल्ह्यातल्या जी प्लॅस्टिकची कचरा साठलेला आहे त्याचं निर्गत कसं केले सांगा, प्रदूषित पाण्याचा प्रश्न काय सांगा. आज शरद पवार साहेबांनी जे या दोन तीन दिवसामध्ये दुष्काळाकडे सरकारचं लक्ष वेधले ते दुष्काळ पडू नये म्हणून या खासदारांनी नेमकं काय केलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात असो किंवा कुठं त्यांच्या तालुक्यात असो. तर ह्या अगदी तर ह्या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यामध्ये आपण पाहतोय की 7 मेला जी निवडणूक झाली त्याचा निकाल अंतिम निकाल आता 4 जूनला येणार आहे. पण त्यापूर्वी एक पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटत काय निकाल असेल कोल्हापूर काय सॉरी आता जे 4 जूनला निकाल लागणार आहे विशेष म्हणजे लोकसभेचा त्याच्यामध्ये कोल्हापूरचा निकाल हा काय असेल निकाल. तो एक कोल्हापूरमध्ये 2 खासदार आहेत, एक सत्यजित पाटील येतील आणि दुसरे शाहू महाराज येतील. आणि ह्या सगळ्यामध्ये कोल्हापूरमध्ये बंटी पाटील हे सध्या पॉलिटिकल हिरो आहेत, त्यांनी बरीच उलटापालती यामध्ये केलेली आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला निश्चित यश येते असं दिसत. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी अगदी निश्चित आणि निश्चित छत्रपतींचा विजय आहे, विजय निश्चित आहे हे तुम्हाला सांगायला तुम्ही सांगताय. हो काय ऍक्च्युली मंडलिक यांचा पराभव होण्यामागचे कारण काय असतील. नाही एक असं होतं की ते ज्या पक्षाच्या बॅनरवर उभा राहिलेत तो पक्षच जर आम्हाला अमान्य असेल तर मंडलिक येतील कशी. म्हणजे त्याबद्दलची पुरी नाराजी जी आहे ती ही सगळी जर आपण आता बघितलं की उद्धव ठाकरेंचा हा जो भाग आहे तो उद्धव ठाकरेंच्या कोल्हापूरमधल्या किंवा ह्याच्या ज्या सभा आहेत ह्या सुद्धा ह्या लोकांच्या भाजपच्या उमेदवारांच्या पराभवाला कारणीभूत आहेत. एक सिंपतीची लाट आहे. शरद पवारांच्या सरकार आज इतकं वयोवृद्ध नेता कॅन्सर पेशंट असून हे वय असून झंझावात त्यांचं चक्रीवादळासारखं ते महाराष्ट्रामध्ये फिरतात त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, उद्धव ठाकरेंच्यावर अन्याय झालेला आहे. एक सहानुभूतीची लाट महाराष्ट्रामध्ये आहे त्याचा सुद्धा फायदा कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांना मिळतो. अगदी या कार्यक्रमात आपण आपल्याकडे खूप वेळ कमी आहे, या कार्यक्रमामध्ये थांबण्यापूर्वी सांगण्याचा अर्थ एकच आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सहानुभूतीची लाट आहे विशेष म्हणजे ठाकरे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्याकडे एक सहानुभूतीची जी लाट आहे ते कोल्हापुरामध्ये त्याच्यामध्ये प्लस पॉईंट असं झालं की इथे छत्रपती शाहू महाराज असल्यामुळे त्यांचा वर्ग एक वेगळा आहे, त्याच्यानंतर सहानुभूतीची लाट आहे, तिन्ही साईडने त्यांना प्लस पॉईंट भेटत आहे. त्यामुळे मंडलिक यांचा त्या ठिकाणी पराभव होणं हे कदाचित निश्चित असल्याचं आज आपल्याला डॉक्टर सुभाष देसाई यांनी या कार्यक्रमात सांगला आहे. देशोन्नतीच्या माध्यमातून येत्या 4 जूनचा निकालही आम्ही थेट प्रसारित करत आहोत. तर देशोन्नतीच्या सर्व प्रेक्षकांना एकच विनंती आहे की नक्कीच देशोन्नतीला सबस्क्राईब करा आणि 4 जूनचा निकाल हा दिवसभर थेट प्रसारण पहा. तिथे जर तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर.